40% साठी अपात्र झालेल्या शाळांचे 20% बंद केलेले वेतन लवकरच सुरू होणार याविषयी अधिकृत माहिती जी आहे ती काही शिक्षक आमदार माजी शिक्षक आमदार यांच्याकडून समोर आलेली आहे। त्यानंतर अघोषित शाळांच्या आंदोलनाकरिता शिक्षक आमदार पदवीधर आमदार भेट देत आहे याची पुढे माहिती बघणार आहोत। त्यासोबत त्रुटीपूर्तता करणाऱ्या ज्या शाळा आहे यांची फाईल मंत्रालयामध्ये आहे आणि ही फाईल आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीची वाट पाहत आहे त्याची देखील सद्यस्थिती आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। आणि त्यासोबत प्रचलित धोरण लागू होण्याकरिता आणखी किती अडथळे असणार आहे त्याची देखील सद्यस्थिती आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर सर्वात प्रथम पहिला जो मुद्दा आहे 40% साठी अपात्र झालेल्या शाळांचे 20% बंद केलेले वेतन लवकरच सुरू होणार याविषयी अधिकृत जी माहिती आहे ती माजी शिक्षक आमदार देशपांडे साहेब त्याचसोबत दत्तात्रय सावंत साहेब यांच्या मार्फत देण्यात आलेली आहे। नुकतंच त्यांनी मुंबई मंत्रालय या ठिकाणी जाऊन पाठपुरावा केलेला होता आणि पाठपुरावा केल्यानंतर या ठिकाणी माहिती जी आहे ती त्या ठिकाणी जे 20% शाळा की ज्यांना 40% अनुदान मिळवण्याकरिता त्यांचं मूल्यांकन करण्यात आलेलं होतं आणि त्यामध्ये त्या शाळा अपात्र झालेल्या होत्या। आता 40% अपात्र झाल्यानंतर त्यांचं जे 20% सुरू असलेलं जे वेतन आहे ते देखील काही अधिकाऱ्यांनी वरती चुकीची माहिती देऊन बंद केलेलं होतं आणि त्यामुळे हा जो प्रश्न आहे तो फार चिघळलेला होता आणि यामुळे शिक्षक जे आहे त्यांचं कुटुंबीय आर्थिक संकटामध्ये सापडलेलं होतं आणि हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याकरिता वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न देखील चालू होते परंतु प्रयत्न जे आहे ते फार धीम्या गतीने सुरू होते आणि त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जे अपात्र झालेल्या शाळांचे जे 20% वेतन बंद झालेले होते त्यावरील सर्व शिक्षक जे आहे ते या निकालाची वाट पाहत होते। त्याकरिता आपल्या 7 इन्फो न्यूज या युट्यूब चॅनलवरती देखील बऱ्याच शिक्षकांनी प्रश्न विचारलेले होते की 40% साठी अपात्र झालेल्या शाळांचे 20% जे बंद केलेले वेतन आहे ते कधी सुरू होणार आहे। तर त्याकरिता मागे देखील हा प्रश्न शिक्षण मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये विविध शिक्षक आमदार पदवीधर आमदार त्यासोबत विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी यांच्या मार्फत विचारला गेलेला होता आणि त्याविषयी शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षिताई गायकवाड यांनी सांगितलेलं होतं की हा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर मार्गी लावला जाईल आणि अधिकाऱ्यांच्या अखत्यारीतला हा प्रश्न आहे त्यांना लवकरात लवकर सांगितलं जाईल आणि त्यानंतर हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी जाईल। परंतु त्यामध्ये फक्त कुठल्याही पद्धतीचा पुढे पाठपुरावा जो आहे तो झालेला नव्हता निर्णय जो आहे तो झालेला नव्हता। आता त्या ठिकाणी या प्रश्नाकरिता हा प्रश्न देखील खूप गंभीर होता कारण शिक्षकांचं वेतन जे आहे ते थांबलेलं होतं आणि त्यामुळे शिक्षकांवरती आर्थिक जे प्रश्न आहे त्या आर्थिक प्रश्नांची त्यामध्ये हे प्रश्न निर्माण झालेले होते आणि त्याकरिता स्वतः आता माजी शिक्षक आमदार देशपांडे साहेब त्याचसोबत दत्तात्रय सावंत साहेब यांच्या मार्फत हा पाठपुरावा करण्यात आलेला होता आणि त्यांनी आज एक व्हिडिओ क्लिप द्वारे देखील ही माहिती महाराष्ट्रातील तमाम सर्व शिक्षकांना की जे 40% साठी अपात्र झालेल्या 20% शाळा जे बंद झालेलं वेतन आहे त्यांच्याकरिता ही माहिती दिलेली होती आणि त्यामध्ये या व्हिडिओ क्लिप मध्ये सांगण्यात आलेलं होतं की लवकर त्याचं पत्र जे आहे ते पत्र लवकरात लवकर निर्गमित होणार आहे आणि या जी 20% बंद पडलेल्या ज्या शाळा आहे म्हणजे ज्या शाळांचे वेतन बंद झालेलं आहे ते लवकरात लवकर सुरू होईल अशी देखील माहिती त्या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। त्यामुळे निश्चितच 40% साठी अपात्र झालेल्या ज्या शाळा आहे की ज्यांचं 20% जे वेतन बंद झालेलं होतं ते लवकरच आता सुरू होणार आहे। त्यानंतर पुढचा जो महत्वाचा विषय आहे अघोषित शिक्षकांच्या आंदोलनाला शिक्षक आमदारांची उपस्थिती लागलेली आहे। बरेच शिक्षक आमदार जे आहे ते या ठिकाणी या आंदोलनाकरिता उपस्थिती आज त्या ठिकाणी दाखवलेली होती आणि यामध्ये प्रामुख्याने विविध शिक्षक आमदार जे आहे आपण कोणाचाही स्पेसिफिक नाम उल्लेख करत नाही कारण यामध्ये जे त्या ठिकाणी उपस्थिती दाखवली आणि त्याचसोबत आयुक्त आणि संचालक यांच्या समोर देखील चर्चा जी आहे ती चर्चा त्या ठिकाणी झालेली होती आणि 30 सप्टेंबर पर्यंत ही सर्व जी अघोषित शाळांची जी माहिती आहे ती मंत्रालय स्तरावरती पाठवण्यासंदर्भात पुन्हा आज त्या ठिकाणी चर्चा झालेली होती की
आम्ही लिहून देतो का 30 सप्टेंबर पर्यंत ही जी माहिती आहे ती मंत्रालय स्तरावरती पाठवली जाईल असं देखील त्या ठिकाणी चर्चा जी आहे ती झालेली होती। परंतु तरी देखील शिक्षक जे आहे अजून 15 तारखेपर्यंत वाट पाहणार आहे, म्हणजे उद्याच्या दिवस ती वाट पाहणार आहे। त्यानंतर आणखी देखील वेगवेगळ्या पक्षाचे जे शिक्षक सेलचे पदाधिकारी आहे ते देखील या आंदोलनामध्ये भाग घेणार आहे आणि आणखीनच या आंदोलनाची धार जी आहे ती आपल्याला वाढलेली भविष्य काळामध्ये पाहायला भेटू शकते 15 तारखेनंतर। त्यामुळे अघोषित शिक्षकांचं अजूनही पुणे या ठिकाणी आंदोलन सुरूच आहे। अजून त्यामध्ये वेगवेगळे शिक्षक आमदार पदवीधर आमदार यांची उपस्थिती त्या ठिकाणी आहेच, परंतु अजूनही हा प्रश्न म्हणजे जी तपासणी होणं गरजेचं आहे ती काही दिवसांपूर्वी समजलेलं होतं की नंदुरबार धुळे या विभागाची अजून देखील माहिती त्या ठिकाणी आलेली नव्हती, त्यामुळे ती देखील माहिती लवकर येणं गरजेचं आहे। आणि त्याचसोबत डाटा फिडिंगचं जे काम आहे बाकीच्या सर्व विभागांची माहिती अघोषितची आलेली आहे आणि डाटा फिडिंगचं काम जे आहे ते संचालक स्तरावरती सुरू आहे आणि एका विभागाकरिता जवळपास 4 ते 5 दिवस जे आहे ते त्या ठिकाणी डेटा फिडिंगसाठी लागणार आहे असं नुकतंच संचालकांनी सांगितलेलं होतं। आता त्याकरिता किती वेळ लागतोय हे पाहणं देखील औचित्याचं ठरणार आहे की कशा पद्धतीने हा अघोषित शाळेतील शिक्षकांचा जो प्रश्न आहे याकरिता किती दिवस लागतात हे पाहणं देखील आपल्याला या ठिकाणी, कारण एका विभागाकरिता जर 5 ते 6 4 5 6 दिवस जर लागत असतील तर निश्चित हा कालावधी जो आहे तो खूप मोठा होऊ शकतो आणि त्यामुळे आता किती दिवसांमध्ये हे कामकाज उरकतंय हे देखील पाहणं औचित्याचं ठरणार आहे। त्यानंतर त्रुटीपूर्तता करिता जी मंत्रालयातील जी फाईल आहे त्या फाईल करिता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची स्वाक्षरीच्या प्रत्यक्षात ही फाईल सध्या आहे, कारण नुकतंच शालेय शिक्षण मंत्री यांनी सांगितलेलं होतं का त्रुटीपूर्ततेची जी फाईल आहे त्याचा शासन निर्णय काढायची सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची स्वाक्षरी राहिलेली आहे, परंतु हे जे काम फक्त स्वाक्षरीचं राहिलंय ते एवढं सोपं नाहीये याविषयी शिक्षक समन्वय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकती जी बैठक झालेली होती की त्या बैठकीमध्ये शालेय शिक्षण मंत्री विविध शिक्षक आमदार पदवीधर आमदार शिक्षण समन्वय संघाचे पदाधिकारी आणि काही शिक्षक संघटनेचे पदाधिकारी जगदाळे सर या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची सही झाल्यानंतर याचा शासन निर्णय निर्गमित होईल, परंतु याकरिता अजून किती कालावधी जातोय हे पाहणं देखील औचित्याचं ठरणार आहे। अजूनही फाईल जी आहे त्रुटीपूर्ततेची ती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीच्या प्रतीक्षेमध्ये आहे। आता त्याकरिता शिक्षक समन्वय संघाचे काही पदाधिकाऱ्यांद्वारे सांगण्यात आलेलं होतं की हे जेवढं दिसतंय तेवढं सोपं नाहीये, याकरिता पुन्हा आंदोलन जे आहे ते करावं लागू शकतं। त्यानंतर प्रचलित धोरण लागू करण्यास शासनाकडून विलंब होत आहे का असा शिक्षकांचा अधिकाऱ्यांना सवाल हा पाहायला मिळत आहे। वेगवेगळ्या कार्यालयामध्ये प्रचलित धोरण लागू करण्यासंदर्भात जेव्हा चर्चा केली जाते अधिकाऱ्यांसोबत प्रश्न विचारला जातो का कधी हे धोरण लागू केलं जाईल, यामध्ये कोणाकडून विलंब केला जात आहे, शासनाकडून विलंब केला जात आहे का अधिकाऱ्यांकडून विलंब केला जात आहे की कोणत्या एका पक्षाकडून विलंब एखाद्या मंत्र्याकडून विलंब केला जात आहे असे प्रश्न आता शिक्षकांना पडलेले आहे। त्यामुळे प्रचलित धोरण लवकरात लवकर लागू करण्याकरिता निश्चितच पुन्हा आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही असं देखील शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांद्वारे आवाज हा आता समोर येत आहे।